गुणग्यांचा कारभार चाललेला आहे सरकार म्हणून. मी मागे एका सभेत बोललो होतो, आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, आम्ही हिंदू आहोतच, आम्हाला प्रभू श्रीराम वंदनीय आहेतच आहेच, पण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणार आमचं हिंदुत्व आहे. हृदयात राम आणि हाताला काम. पण भारतीय जनता पक्षामध्ये जे चाललेलं आहे राम श्रीराम श्रीराम श्रीराम, सगळे त्यांच्यामध्ये आता आहेत आयाराम, सगळे आयाराम, या पक्षातनं हा घे, त्या पक्षातनं तो घे, त्या पक्षातनं तो घे. आणि मला दया येते ती भाजपच्या कार्यकर्त्यांची, कारण 25-30 वर्ष आपण त्यांच्यासोबत युतीमध्ये होतो. अनेक निष्ठावान कार्यकर्ते आहेत की त्यांनी कुटुंबाकडे न पाहता पक्ष म्हणून पक्ष म्हणून पक्ष वाढीसाठी अक्षरशः आयुष्य जिजवून टाकलं, त्यांनी अक्षरशः आयुष्य जिजवलं. कधीतरी आपला भगवा फडकेल, कधीतरी आपला भगवा फडकेल, भगवा फडकला हे राहिले दांड्यापुरते, फडकतात दुसरेच, काय उपयोग आहे यांचा. म्हणजे आता सुद्धा इकडे व्यासपीठावरती सतरंजा घातल्या आहेत भाजपामध्ये जुने कार्यकर्ते, सतरंजा म्हणून त्यांना पडावलं लागते, त्यांच्यावरती या उपऱ्यांचं सगळं नाश चाललेलं आहे. उपरे नाचतायत, थैथ्या नाचतायत, आणि कट्टर जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते सतरंजाहून पडलेले आहेत. एवढ्यासाठी तुम्ही मेहनत केली, भाजप वाढवायला मेहनत केली. होय, मी भाजपची युती तोडली जरी असली तरी देखील आज सुद्धा मला भाजपच्या त्या प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यांबरोबर बद्दल एक दया आहे, एक दया आहे. कारण जसे तुम्ही इकडे जमलेले आहात, तुमचं घर दार बाजूला ठेवून तुम्ही शिवसेना वाढतात, पण असं पक्ष वाढल्यानंतर सत्ता म्हणून जेव्हा येते तेव्हा उपरा आणून तुमच्या माथ्यावरती बसवला, हे चालेल तुम्हाला? चालेल? मग मेहनत करता कशाला? अरे डबल इंजिन सरकार, त्याच्यात आणखीन एक डबा लागलाय अजितदादाचा, अजून किती डबे लागणार आहेत? जणू काय मालगाडी होते यांची, डबल इंजिन ट्रिपल.